एसबीएन मराठी कडून सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. स्वतः नरेंद्र मोदी उपस्थित राहणार. सध्या मी सत्तेत कुठेच नसलो तरी काळजी करू नका, मी सगळीकडे. शरद पवारांची गुगली, राजकीय चर्चांना उधाण. उद्या सांगलीत धडाडणार मनोज जरांगे पाटलांची तोफ. 3 ठिकाणी होणार जाहीर सभा. स्वाभिमानीची दत्त इंडिया संचालित सांगलीच्या वसंतदादा साखर कारखान्यावर धडक. जोरदार घोषणाबाजी, कारखाना प्रशासनाला धरलं धारेवर. मनोज जरांगेंच्या मागून कोण बोलताय हे लवकरच समोर येईल. राज ठाकरे तर आंदोलना मागे कोण हे राज ठाकरेंनी शोधून काढावा. मनोज जरांगेंच्या वाले किल्ल्यात भुजबळांची तोफ धडाडणार. उद्या जालन्यात आरक्षण बचाव एल्गार. विठ्ठल भक्तांसाठी आनंद वार्ता. कार्तिकी यात्रेसाठी देवाचा पलंग निघाला. आजपासून देवाचे 24 तास दर्शन व्यवस्था. उद्धव ठाकरेंना मोठा धक्का. दादा भुसेंचे कट्टर विरोधक असलेल्या अद्वय हिरेंना अटक. अद्वय हिरेंची अटक पूर्णपणे राजकीय दबाव तंत्राचा भाग. दादा भुसेंचं षडयंत्र संजय राऊतांनी थेट फटकारलं. गणपतीपुळेच्या समुद्र किनाऱ्यावर आलेल्या बेबी व्हेलचा दुर्दैवी अंत. 40 तासांची झुंज ठरली अपयशी. अभिनेत्री माधुरी दीक्षित आता लवकरच लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात. राजकीय वर्तुळात चर्चा. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.